अभ्यासक मुकामपृष्ठ गुगली धामनगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. आज 22 जुलै 2022 चा आज पासूनचा नवीन हवामान अंदाज. तर राज्यामध्ये आणखी 3 दिवस पाऊस पडणार आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तसेच आज 22 जुलै 23 24 आणि 25 जुलै पर्यंत राज्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भात पडणार आहे, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात पडणार आहे, त्यानंतर मराठवाड्यात देखील पडणार आहे. तसेच राज्यातील इतर भागात देखील काही जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. राज्यात जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे ते सर्व तुम्हाला सांगत आहे. तर राज्यामध्ये नागपूर तसेच वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड लातूर बीड जालना संभाजीनगर धाराशिव सोलापूर तसेच नगर जिल्ह्यात तसेच अकोला अमरावती बुलढाणा जळगाव नाशिक धुळे नंदुरबार या भागात खूप पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर काय झालं, राज्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. परंतु काय झालं, हे चक्रीवादळाची मालिका एका पटपंग लो प्रेशर तयार होत असल्यामुळं हे पाऊस सतत येत राहत असल्यामुळं शेतकऱ्यांचा पिकाचं नुकसान होत आहे. तरी शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून शेतात फवारणी तसेच खत घालण्याची सुद्धा तयारी ठेवावी. जसे उघड भेटेल तितक्या टाइममध्ये तुम्ही तुमचे शेतीची कामे करून घ्यावी. कारण की काय झालं, राज्यातील पाऊस थांबायला तयार नाही. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तसेच राज्यामध्ये हा सगळ्यात जास्त पाऊस आज रात्रीला सुरू होणार आहे, तो पूर्व विदर्भात पडणार आहे. त्याच्यानंतर उद्याला तो पश्चिम विदर्भाकडे येईल, मराठवाड्याकडे येणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घेऊन आपण आपल्या शेतीची कामे करावी. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्याची मदत करण्यात येईल.